माझं नाव जमीर शेख प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर खरं म्हणजे आज प्रहारच्या वतीने मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजच्या तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांवर एम एस बी टी या मुंबईच्या शैक्षणिक संस्थेने ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक कारवाई केली होती त्याच्या निषेधार्थ आज प्रहारच्या वतीने सोलापूर ते मुंबई असा एक मोठा विशाल मोर्चा असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी घेऊन काढला होता आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि माननीय राज्यमंत्री बच्चू कडूसाहेबांना भेट घेऊन त्याचबरोबर एम एस बी टीच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हे सर्व विद्यार्थी आणि प्रहारचे सर्व पदाधिकारी मुंबईला जाणार होते तत्पूर्वी प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि आपले शिक्षणमंत्री दादा पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि एम एस बी टीच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरता एक पत्र काढल्याने तो आदे तो आमचा जो आंदोलन होता ते दोन दिवसासाठी स्थगित केलेलं आहे खरं म्हणजे आज आदेश काढतानासुद्धा दोन दिवस फक्त मुलांना अवधी देऊन दोन दिवसानंतर मारण्याचा हा आदेश आहे या आदेशामुळे प्रहार अजिबात संतुष्ट नाही आहे सदरच्या सोलापूर शहरा आणि जिल्ह्यातील चारी कॉलेजवर जशा प्रकारे त्या मुलांना पास करण्यात आलं अठ्ठावीस मार्क देऊन तशाच प्रकारे याही क कॉलेजच्या सर्व मुलांना पास करण्यात यावं आणि फक्त तिने आज परिपत्रक काढत असताना सहा दिवसामध्ये फक्त त्या ठिकाणी पुन्हा एकदा परीक्षा लावलेली आहे सहा दिवसात परीक्षा मुलांना देणं हे अवघड आहे कारण हे मुलं जुलै जूनमध्ये परीक्षा दिलेले आहे आणि आज दोन महिने झाला हे परीक्षेच्या बाबतीत अभ्यास करून त्यांनी परीक्षा दिली होती आणि एका पेपर संदर्भात कॉपीचा तो विषय होता परंतु मंडळाने केलेला आजच्या पुन्हा एकदा तो ज्या पद्धतीने परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये पूर्ण विषय त्या मुलांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावं लागणार आहे हे अन्यायकारक आहे त्याचबरोबर आमची आणखीन एक प्रमुख मा मागणी अशी होती की एम सी क्यू पद्धतीने परीक्षा घेण्यात यावे कारण सोलापूर विद्यापीठ असेल कोल्हापूर विद्यापीठ असेल अम अमरावती असेल औरंगाबादची विद्यापीठ असेल त्या ठिकाणी एम सी क्यू पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती, होती। परंतु या ठिकाणी कमी शिकून ऑ ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहे हे सुद्धा अन्यायकारक आहे खरं म्हणजे आज पंधरा तारखेला जो मुंबईला आंदोलन होणार होता तो तूर्त मी दोन दिवसासाठी स्थगित केलेला आहे मी राज्यातील तमाम पोलिसांना विनंती करतो की आमचं आंदोलन हिंसक नाही आहे आम्ही कुणालाही काही इजा पोहोचवण्यासाठी मुंबईत येत नव्हतो परंतु काहीतरी चुकीचा अर्थ लावून हे करण्यात आलं आम्ही दोन दिवसानंतर एम सी क्यूने आमच्या पुन्हा या सर्व मागण्या मान्य नाही केल्या तर दोन दिवसानंतर पुन्हा आम्ही मुंबईकडे कूच करू आणि यावेळेस येताना सोलापूर पुणे मुंबई या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन एम सी क्यूच्या ऑफिसला जाऊ खरं म्हणजे एम सी क्यू ज्या पद्धतीने कारवाई करतं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यात एम सी क्यूचे काही अधिकारीसुद्धा दोषी असल्याचे कागदपत्र माझ्याकडे सापडलेले आहे तेसुद्धा आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत तरी मी तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रहारच्या वतीने विनंती करतो की एम सी क्यू पद्धतीने ज्यांना परीक्षा देण्यात आली नाही आणि ज्या 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 विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे ते सर्व विद्यार्थी प्रहारशी संपर्क साधा नक्कीच आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू एवढं सांगतो आणि पंधरा तारखेला जो आंदोलन होता तो तूर्त दोन दिवसासाठी स्थगित केलेला आहे पुन्हा एकदा उद्या आम्ही सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना पत्र देऊन एम आणि एम एस बी टीला पत्र देऊन मान्य मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन पत्र पाठवून आम्ही आमची मागणी करणार आहोत दोन दिवसाचा अवधी आहे दोन दिवसात बराच काही होऊ शकतो एवढी मी अपेक्षा ठेवतो आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि बच्चू बच्चूकडू साहेबांचा मी आभार मानतो त्यांनी खूप प्रयत्न करून इथंपर्यंत विषय ता आणला आम्ही त्यांचाही धन्यवाद करतो जय